नमस्कार आपला हार्दिक स्वागत आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता तिसरी इंग्रजी विषय पान नंबर एकवीस लिसन केअरफुली अँड लर्न टू प्ले द गेम ऑफ स्ट्रिंग ऑफ ॲक्शन बघा टीचर टीचर से नेहा कम फॉरवर्ड नेहा तू पुढे मायम एन ॲक्शन अँड से वॉट यू आर डुईंग नेहा आय एम क्लोजिंग द डुअर बघा टीचर म्हणाली नेहा पुढे मुका अभिनय कर आणि तू काय करशील ते सांग बघा मुका अभिनय याचा अर्थ आहे आपल्याला बोलायचा नाही आहे पण आपल्याला तो अभिनय करून दाखवायचा आहे म्हणजे काय करायचं आहे आपल्याला मीम इन ॲक्शन याचा अर्थ काय आहे आपल्याला काय आहे कृती करायची आहे पण काय आहे काय करायचं आहे आपल्याला बोलून दाखवायचं नाही आहे फक्त ॲक्शन करून काय आहे समोरच्याला सांगायचं आहे नेहा बघा ती ॲक्शन करत आहे कसली ॲक्शन करत आहे बघा ती आय एम क्लोजिंग द डुअर म्हणजे काय आहे मी दरवाजा काय करत आहे बंद करत आहे हे काय काय करत आहे ती मुकाबी नाही म्हणजे मी ॲक्शन करत आहे फक्त बोलते आहे का ती ही नाही तर पुढं बघा टीचर गुड कीप डुईंग इट आशुतोष नाव कम हिअर नाव मायम अनदर ॲक्शन से व्हाट हो. तु तु नेहा इज डूईंग अँड आल्सो व्हाट यू आर डूइंग बघा छान ते करणे चालू ठेव आता बघा आशुतोष इकडे ये आता तू दुसरा अभिनय करून दाखव नेहा काय करीत आहे ते सांग आणि तू काय करीत आहेस ते सुद्धा सांग बघा आता आशुतोष काय म्हणतो नेहा हीज क्लोजिंग द क्लोजिंग द डुअर आणि आय एम वॉशिंग माय हँड बघा आशुतोष काय म्हणतो नेहाने काय केलेलं आहे दरवाजा बंद करण्याचं काय आहे ती ॲक्शन करत आहे आणि मी काय करत आहे आय एम वॉशिंग माय हँड आणि काय करतो तो हात धुण्याचं काय करतो मुकाभिनय करून दाखवतो त्याच्यानंतर बघा स्वप्न म्हणते नेहा हीज क्लोइंग क्लोजिंग द डुअर आशुतोष इज वॉशिंग हिज हँड अँड आय एम क्राईंग बघा ती काय म्हणते नेहाने काय केलेलं आहे दरवाजा बंद करण्याची ॲक्शन केली आहे आणि आशुतोष काय करतो आहे हात धुतो आहे आणि आय एम क्राईंग आणि मी काय करते आहे क्राईंग क्राईंग म्हणजे काय आहे मी रडते आहे बघा ही रडते दिसते की नाही रडते ओके चला आता पुढं आता नेहा इज क्लोजिंग द डोअर आशुतोष इज वॉशिंग इज हँड सपना इज क्राईंग आणि आय ॲम अ सिंगिंग केतन काय म्हणतो आय एम काय आहे सिंगिंग नेहाने दरवाजा बंद करीत आहे आशुतोष आपले हात धुत आहे स्वप्न रडत आहे आणि मी काय करत आहे माझे गाणे गात है. है आहे की नाही अशा पद्धतीचं काय आहे तुम्ही काय करू शकता ऍक्शन तुम्ही काय आहे ऍक्शन नुसार काय आहे ओळखू शकता आणि हा खेळ तुम्ही शाळेमध्ये खेळू शकता पहिल्याने ऍक्शन करायची दुसऱ्यांनी त्याचं उत्तर द्यायचं आणि दुसऱ्याने सुद्धा मुखाब करायचा तिसऱ्यानी पहिल्या दुसऱ्याचं ॲक्शन सांगायची आणि स्वतः एक ॲक्शन करायची चौथ्यानी तिसऱ्याची ॲक्शन करून सर्वांचं ॲक्शन काय आहे तुम्हाला सांगता येईल तुम्हाला हा खेळ आवडला असेल नक्की शाळेमध्ये खेळा घरी खेळा आणि एन्जॉय करा आणि हा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा जय हिंद हो वंदे मातरम